जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पण एवढ्या रात्री तुम्ही तिकडे काय करत होता हे सांगून टाका ना सगळ्यांना. काय हे सांगताय ते खरं आहे का जाधव? तुम्हाला खरंच माझ्यावर संशय म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप लावताय का कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही माझ्यावर आरोप लावताय? काय बोलताय तुम्ही? मनु, तू यांना अजून नीट ओळखलेलं नाहीयेस. कारण तुझी शाळा बंद करायचं कारस्थान यांचंच होतं. तसंच हे सुद्धा कारस्थान रचलं गेलेलं असू शकतं. तुम्ही लोक अजून गेला नाही? आम्ही आमच्या वकिलाची वाट बघतोय. अहो, ते आता आले तरी जामीन मिळणं मुश्किल आहे. मी विचार करत होते की बाबांची सुटका होईपर्यंत मी इथेच राहावं. तुमच्या नवऱ्याचा तिकडे एवढा अपमान झाला तरी तुम्हाला तिकडे राहावं असं वाटतंय तर काय बोलणार मी म्हणू? महिना यायला वेळ लागेल की आईशी बोलतायत. मी इथे उभा राहिलो तर काही प्रॉब्लेम आहे का म्हणवा? बरं ठीक आहे, मी पटकन काहीतरी खायला करते ना तुमच्यासाठी. काय गरज नाही. काय झालंय राजवीर? ज्या घरात मला गुन्हेगार समजतात त्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. पण राजवीर, खरंच बाबांनी काही नाही केलं. कोणीतरी उगीच त्यांना या सगळ्यात अडकवत. आणि आता सगळे साक्षी पुरावे पण बाबांच्या विरोधात आहेत. बाबा कोलमडतील हो त्यांना खूप त्रास होईल. मनवा, चोरी झाली हे तर नाकारता येणार नाही आपल्याला. पण बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न सुरूच ठेवणार. आणि मी बाबांना या सगळ्यातून बाहेर काढणार. जावई मुख्य ट्रस्ट आणि सासरा चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठेतरी संबंध असतो ना मनवा. साहेब, तुमच्या घरातल्यानेच गावकऱ्यांना एकत्र केलेत. ते सगळे कर्नल साहेबांना सोडवायला सांगतायत. कोण करतय? मनवाताच करतायत हे सगळं. मनवा, चोरी झाली हे तर नाकारता येणार नाही आपल्याला. पण बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न सुरूच ठेवू. आणि मी बाबांना या सगळ्यातून बाहेर काढणार. कितीही काही झालं तरी त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नाही पाहिजे. आणि तुमच्या बाबांना तर नाहीच नाही. चालेल, मी कोणाला सांगणार नाही की तुमच्यामुळे बाबा सुटले. तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. तुमच्या बाबांना सोडवण्याचा ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवले. आता तुम्ही ठरवायचं, मी की तुमचे बाबा. काय झालं ताई? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. आणि लवकरच बाबांना जामीन मिळणार. ठीक आहे, आणखी एक काम करायचं मग. बोला ना सर. आजच्याच काम झालं पाहिजे. ठीक आहे सर. मनवा, का करता तुम्ही असं? का सारखं रडता तुम्ही? मनवा, बस शांत व्हा मनवा. बस किती रडणार आहे अजून? तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्या डोळ्यात पाणी नाही आवडत म्हणा. आता ह्यापुढे मला तुमच्या डोळ्यात पाणी नकोय, कळलं? आता फोन नाही उचलला म्हणून रडत होता. मग काल मी आई बाबा नितीश ना न सांगता निघून आले ना. आता सकाळी उठल्यानंतर त्यांनी मला घरभर शोधलं असेल.
बाळ मी कुठे दिसत नाही म्हटल्यावर ते खूप अस्वस्थ झाले असतील. काय अवस्था झाली असेल त्यांची काय माहिती. मग सांगून का नाही निघाला तुम्ही. कस सांगणार होते मी राजवीर. असं काय करता म्हणा तुम्ही सांगून निघूच शकत होता. माझं नसत झालं असं कसा निरोप घ्यायचा. सांगायला पाहिजे होतं त्यांना आता जाते पण यापुढे नाही येणार आणि प्लीज मला बोलूही नका. कोणत्या तोंडाने सांगणार होते मी. मी निघते हे सांगणं वेगळं असत आणि मी आता जाते यापुढे मी परत कधीच येणार नाही हे सांगणं खूप वेगळं असत. ज्या घरात मी वाढले ज्या आई बाबांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांना मी कसं सांगणार होते की मी यापुढे कधीच तुम्हाला भेटायला येणार नाहीये. तुम्ही तुमच्या डिसिजन वर फर्म आहात ना. नाही ना ठेवणार संबंध त्यांच्याशी. हो मग मला असं वाटतं तुम्ही सांगायला हवं होत. आता थोडा त्रास झाला असता पण असा फोन सुद्धा नसता आलाच. नाही राजवीर मला खरंच जमलं नसतं. एवढा विचार करत बसला तर कधीच काही होणार नाही ना. असं का बोलताय तुम्ही. सांगितलं ना तुम्हाला पाळेन शब्द. हो पण त्यांचे आता फोन येत राहतील ना. मी नाही घेणार त्यांचे फोन. नका काळजी करू. नक्की. हो नक्की. आता फक्त वाईट वाटतंय की मी असं वागले त्यांच्या बरोबर. ते काय विचार करत असतील. कोणाचा काही विचार करण्याची गरज नाही. मी आहे ना. मी असं ऐकलंय की तू घरच्यांचे फोन घेत नाहीस म्हणून. तू घरी फोन करणं महत्वाचं. वाट बघत असतील तुझ्या घरचे. हो मी करते ना नंतर. नंतर कशाला. तुझ्या घरच्यांना असं वाट बघत ठेवणं बरं दिसतं का मला. घे बघू कर फोन. अशी कशी गायब होती तिशवी आता. ते काय नाही बायकोच माज उतरवायचा असेल तर आपल्याला तिशवी आता कुठे आहे ते कळलंच पाहिजे. अभि मी आता तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते आणि हो यापुढे मी कायम पॉझिटिव्ह आयुष्यात जगणार आहे अगदी तुझ्या मीनाक्षीनं सांगितल्याप्रमाणे. त्याला फोटोज पाठवण्याची तर प्लीज असं करू नकोस. मी करायला सुरुवात केली पण हे बघ मधुरा तुझी वेळ संपली आहे. हॅलो 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 ताई 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 मी मधुरा बोलते. मधुरा काय झालं इतकी काय इमर्जन्सी की तू इथे ऑफिसच्या नंबरवर कॉल केलास. अगं माझ्याकडे ऑप्शन नव्हता मला करावा लागला. जर मी आता फोन नसता केला ना तर तू हा फोन कधी उचलूच शकली नसती. म्हणजे आई म्हणजे आपण अडकलोय. मावशी ही माणसं गार्गीच्या आयुष्यात मी येऊ देणार नाही आणि समजा आलीच तर मी गार्गी आणि मृत्यूंजय बंगल्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा राहील. मला ना सेकंड लास्ट कॉस्ट्यूम जास्त इंटरेस्टिंग वाटतं. व्हॉट डू यू थिंक. या मानस मगाशी तुला काय झालं होतं. फ्री गेस्ट आणि हा अजून कसा पोहोचला नाही. त्या रेवतीने सोडलं नसणार त्या. मला सगळ्याच्या मुळाशी जायचंय आणि जे सत्य आहे ना ते लोकांसमोर आणायचं. पण या सगळ्यासाठी मला तुमची मदत हवी. तू इथे कसा. गावातल्या बाया बापड्यांवर अन्याय झाला ना की माझं काळीच तुटतं रे.
सहनच होत नाही, म्हणून रमाला मदत करायला तिला काम द्यायला चाललोय.